नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पाटील आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज तारीख 29 मार्च आणि उद्या तारीख 30 मार्च रामनवमी। मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती ही खूप महान आहे। प्रभू रामचंद्र यांनी एक आदर्श असा विचार संपूर्ण जगताला दिलेला आहे आणि प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस उद्या 30 तारीख रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती मी आत्ता आलेलो आहे सावदा शहरातील अत्यंत प्राचीन असे राम मंदिर या ठिकाणी आणि आपण या मंदिराचे काय महत्त्व आहे, काय आख्यायिका आहे ती आपण आज जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत असणार आहेत मंदिराचे उपासक, आपण त्यांना पण भेटणार आहोत आणि एकूणच या मंदिराचा काय इतिहास आहे तो आपण जाणून घेणार आहोत। तर आता मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहाल, चॅनल सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि शेअरसुद्धा कराल, धन्यवाद। मित्रांनो, सावदा शहरातील चावडी ते रविवारपेठ असा हा मुख्य रस्ता आणि या रस्त्यावर असलेले सुंदर प्रभू रामचंद्र मंदिर, भगवान प्रभू रामचंद्र यांचे सुंदर असे मंदिर आहेत। या दिशेला चावडी आहेत, संभाजी चौक आणि सुंदर असे हे प्रभू रामचंद्रांचे हे मंदिर, बघा किती सुंदर असं हे मंदिर आहेत, अत्यंत जुनं मंदिर आहेत। दोनशे वर्षाची परंपरा असलेले हे जुने मंदिर आहेत, जुन्या पद्धतीचे बांधकाम आहेत पण मंदिर खूप सुंदर आहे। चला तर मित्रांनो, आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता यांचे दर्शन घेऊया। अतिशय सुंदर असं हे मंदिर, बघा मंदिराच्या आतील हा परिसर आपण पाहू शकता। रामनवमीनिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी मंदिराचे उपासक मुरलीधर नम्रजी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। ते रोज नित्यनियमाने भगवंताची पूजा अर्चा आरती आणि सेवा करीत असतात। आताही आपण पाहत आहोत की ते सेवेमध्ये मग्न आहेत, बघा किती सुंदर भगवंताचं हे स्वरूप रूप, बघा किती विलोभनीय असे हे भगवंताचं रूप आहेत। मुरलीधर नम्र हे देवांची सेवा करीत आहेत, आपण पाहतात। मित्रांनो, दर्शन घ्या, खूपच सुंदर असं हे मंदिर।
बघा मित्रांनो किती सुंदर भगवंताचं हे स्वरूप, प्रसन्न अशी मुद्रा, खूपच छान हे मंदिर आहेत। मंदिराच्या आतील हा सुंदर सुशोभित असा हा परिसर बघा, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहेत। रामनवमी आहेत उद्या, पताका लावण्यात आलेले आहेत। अत्यंत जुने हे मंदिर आहेत, आवश्यकतेनुसार काही प्रमाणात मंदिराचा आतील भागाचा जीर्णोद्धार सुद्धा करण्यात आलेला आहे। किती सुंदर असं हे मंदिर, मंदिराचं नावच आहे सुंदर राम मंदिर सावदा। बघा आपण पाहू शकता जुन्या शैलीचं हे बांधकाम आहेत, अत्यंत प्राचीन मंदिर। सुंदर राम मंदिर सावदा, चला तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत सावदा शहरातील अत्यंत प्राचीन अशा प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचे विश्वस्त म्हणूया आपण त्यांना, मुरलीधर नम्र आणि मोहिनी नम्र हे दोघं दाम्पत्य या मंदिराची अत्यंत मनोभावाने परंपरागत पूजा अर्चा आणि सेवा करत आहेत। आपण त्याची सभा साधूया आणि या मंदिराचा काय इतिहास आहे तोही आपण जाणून घेऊया। हे मंदिर जवळजवळ अंदाजे 200 वर्षापूर्वीचे आहे। त्यावेळेस परशुराम महाराजांनी हे मंदिर स्थापन केलं, त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून त्यांचे जे शिष्य हरी महाराजांकडं हे मंदिर वारसा हक्काने दिले। त्यानंतर त्यांचे पुत्र वामन बुवा यांच्याकडं वारसा हक्काने आलेला आहे आणि त्यांच्यानंतर नारायण महाराज म्हणजेच नाना बुवा नम्र यांच्याकडे हे मंदिर आलेलं आहे। त्यांच्यानंतर त्यांचे दत्तक पुत्र लक्ष्मण बुवा महाराज यांच्याकडे यांचं व्यवस्थापन आलं आणि लक्ष्मण बुवानंतर मी त्यांचा मुलगा मुरलीधर लक्ष्मण नम्र हे 1980 पासून मी या मंदिराचं व्यवस्थापन पाहत आहे। रोजची पूजा अर्चा, संध्याकाळची आरती आणि रामनवमीचा उत्सव पाडव्यापासून रोज आरती करणं, नंतर रामजन्माचं कीर्तन करणं, नंतर पालखी मिरवणूक, दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाचा महाप्रसाद आणि हे करून सांगता होऊन जाते। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। साधारण 30 वर्षापासून म्हणजे 1989 पासून स्वाध्याय परिवार दर सोमवारी या मंदिरात जमतो आणि त्यांची जी काही उपासना वगैरे आहे ती करत राहतो आणि असा कार्यक्रम चालू आहे। दर सोमवारी सायंकाळी का? दर सोमवारी सायंकाळी सांगितलं। हा ओके 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 ओके। या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता माताच्या मूर्ती आहेत। त्याच्याचबरोबर इथं आमच्या कुलस्वामीने रेणुका माता याची मूर्ती आहे आणि इकडं विठ्ठल राही रुक्मिणी आणि रामपंचायतन मूर्ती आहे आणि ती मूर्ती आहे ती पालखीमधली मूर्ती आहे। मूर्तींची प्राणप्रतिष्ठा साधारणतः कुठल्या सारा झाली बरं? या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अक्षय तृतीयेच्या दिवशी 1915 साली झालेली आहे।
ओके हे माझे आजोबा नारायण महाराज नम्र तथा नाना बुवा नम्र यांचा मृत्यू 1968 साली झालेला आहे. त्याच्यानंतर माझे वडील हे याची देखभाल करतात. त्याच्यानंतर नारायण महाराजांचे दत्तक पुत्र लक्ष्मण बुवा नम्र हे देखभाल करायला लागले. म्हणजे हे माझे वडील आहेत. हे 1980 साली वारले. त्यानंतर त्याच्यानंतर माझ्याकडे व्यवस्थापन आलेलं आहे. त्या दिवसापासून मी सर्व व्यवस्था पाहतो. ओके ओके ठीक. हे आमच्या मंदिराचे मूळ पुरुष परशुराम महाराज यांची समाधी आहे. आणि तसेच इकडे हरी महाराज यांची समाधी आहे. 30 मार्च 1923 हा रामनवमीचा दिवस आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस. तर परंपरेप्रमाणे या मंदिरामध्ये सकाळी 6:30 प्रभू रामचंद्राचा अभिषेक होईल. त्यानंतर सकाळी 10:30 ते 12 जन्मोत्सवाचं कीर्तन होईल. त्यानंतर दुपारी 6 ते 9 पालखी मिरवणूक होईल. तरी या सर्व कार्यक्रमास आपण भाविकांनी उपस्थित राहून आपण आपल्या उपस्थिती द्यावी. जय श्रीराम. जय श्रीराम.